फर्स्ट टॉपिक आपण पाहिला इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप स्टार्ट करा ऑलरेडी एकदा जस्ट रिव्हिजन घेऊ क्विक, क्विक रिव्हिजन आपण इंट्रोडक्शन मध्ये पाहिलं होतं की सोल प्रॉपरेटरशिपचे काही लिमिटेशन्स आहेत बरोबर आहे का सांगा एकदा मला काय काय आहेत लिमिटेशन्स ऑफ सोल प्रॉपरेटरशिप एक मिनट फक्त एक मिनट कॉपी करा बरं एक काम आले नंतर करा आपलं झाल्यानंतर कॉपी करा अगोदर लक्ष द्या लिमिटेशन्स ऑफ सोल प्रॉपरेटर कन्सन प्रॉपरेटरशिप कन्सर्न काय काय लिमिटेशन होते सांगा एक एक लिमिटेड कॅपिटल ओके कॅपिटल लिमिटेड होतं ही एक लिमिटेशन आहे नेक्स्ट बोला लिमिटेड मॅनेजेरियल एबिलिटी मॅनेजमेंट करण्याची जी क्षमता आहे लिमिटेड असू शकते लिमिटेड मॅनेजेरियल एबिलिटी ओके आणखी बोला अनलिमिटेड लायबिलिटी म्हणजे काय अमर्यादित जबाबदारी ओके नेक्स्ट नो स्टेबिलिटी बरोबर आहे नेक्स्ट ऑबसेन्स ऑफ स्पेशलायझेशन एवढे सगळे प्रॉब्लेम होते सोल प्र कंसर्न मध्ये ओके त्यानंतर आपण पाहिलं होतं टू ऑर मोर पर्सन्स कम टुगेदर कधी वेन बिझनेस इज टू बी सेटअप ऑन अ स्केल अशा प्रमाणावरती तुम्हाला व्यवसाय करायचा आहे कुठल्या व्यवसायासाठी दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती येतील सेकंड पॉईंट होता सेकंड पॉईंट होता विच रिक्वायर्स मोर कॅपिटल बरोबर आहे जास्त कॅपिटल असेल आवश्यक त्या केसमध्ये आणि सेकंड आणखी एक पॉईंट होता त्याच्यामध्ये इनवॉल्व बोला की ते वाचते त्याच्यामुळे काय नाही ना काय डोक्यात बोला फस्त होतं इनवॉल्व रिक्वायर्स मोर कॅपिटल आणि इनवॉल्स मोर रिस्क ओके आता प्रत्येक पॉईंट नाही लिहित मी लक्षात आला ना, लक्षा ना। तरी कॉल करायचे जस्ट जे त्यानंतर थर्ड पॉईंट होता की पार्टनरशिप फॉर्म केल्यानंतर ते काय काय शेअर करणार हे सांगितलं होतं त्यांनी आपल्याला काय शेअर करतील ते सगळ्यांनी करती बोला माझी रिव्हिजन चालू आहे का बोला काय शेअर करणार कॅपिटल ओके मॅनेजमेंट मॅनेजमेंटही शेअर करणार दोघं मिळून बघतील प्रॉफिट और लॉस त्यांनी रिस्क आहे प्रॉफिट असं काहीतरी होतं ना रिस्क ओके आणखी आणखी काय होतं ओके एवढंच होतं ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय होता बोला हा पार्टनर्स म्हणजे जे पर्सन्स हु फॉर्म पार्टनरशिप आर इंडिव्हिज्युअल नोन एज जे पार्टनर्स ऑनर आहेत फर्म मध्ये त्यांना इंडिव्हिजुअली काय बोलणार तुम्ही पार्टनर्स अँड कलेक्टिव्हली कॉल एज पार्टनरशिप फर्म किंवा फर्म ओके नेक्स्ट पॉईंट काय होता त्याच्यानंतर हा इट इज एन असोसिएशन ऑफ पर्सन्स म्हणजे व्यक्तींमधलं संघटन आहे जे एकत्र येणारे व्यवसाय करण्यासाठी ओके okay? त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण बघितलं होतं फीचर्स ऑफ पार्टनरशिप पार्टनरशिपची वैशिष्ट्य काय काय होते फर्स्ट काय होतं एग्रीमेंट एग्रीमेंट मध्ये इम्पॉर्टंट पॉइंट आहे एग्रीमेंट कसं असू शकतं एग्रीमेंट कॅन बी रिटर्न ऑर ओरल विच वन इज प्रेफर्ड रिटर्न एग्रीमेंट इज प्रेफर्ड बिकॉज इट कॅन बी युज एज प्रूफ कुठं इन द कोर्ट ऑफ लॉ बरोबर आहे आणि सच रिटन अग्रीमेंट इज कॉल्ड एज अ पार्टनरशिप डीड आणि जो लेखी अग्रीमेंट झालेलं आहे तुमचं रिटन अॅग्रीमेंट आहे त्यालाच तुम्ही म्हणणार पार्टनरशिप डीड म्हणजेच भागीदारीचा करार ओके नेक्स्ट पॉईंट काय होतं म्हणजे याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये येऊ शकता पार्टनरशिप अग्रिमेंट कॅन बी ओरल ऑर रिटर्न ऑब्जेक्टिव्ह मध्ये तुम्हाला विचारू शकतील आणि नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे रिटर्न ऍग्रीमेंट जर असेल तर त्याला काय म्हणतो आपण रिटर्न अग्रिमेंटला काय बोलणार आपण पार्टनरशिप डीड हे दोन पॉईंट इम्पॉर्टंट याच्यामध्ये याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला विचारू शकतील ते ओके अग्रिमेंट पॉईंट झाला त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय होता नंबर ऑफ पार्टनर्स अगेन याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन येऊ शकतो नंबर ऑफ पार्टनर्स नंबर ऑफ पार्टनर्समध्ये मला सांगा मिनिमम किती असू शकतात मिनिमम टू पार्टनर्स आर रिक्वायर्ड बरोबर आहे आणि मॅक्झिमम किती पार्टनर्स असू शकतात याच्यावरती पण ऑब्जेक्टिव्ह येऊ शकतो मॅक्झिम फिफ्टी आणि याच्यामध्ये आणखी एक इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवायला सांगितलं होता फिफ्टीचं लिमिट कुठं दिलेलं आहे कंपनीज ऍक्ट टू थाउजंड थर्टीन कंपनीज ऍक्ट टू थाउजंड थर्टीन मध्ये लिमिट सांगितलेलं आहे ओके समजले दोन पॉईंट नेक्स्ट फीचर काय होता शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस हा लॉफुल बिझनेस आहे पार्टनरशिप बिझनेस मस्ट बी लॉफुल लॉफुल म्हणजे काय कायदेशीर असला पाहिजे uh... कायदेशर मैं अलौड बैलॉ बर स्मगलिंग किडनेपिंग वगैरह करू शरती एक ऑब्जेक्टिव है पार्टनरशिप बिजनेस कसला प्रॉफिट और लॉस पाहिजे तो एंड तर और शेयरिंग ऑफ प्रॉफिट और लॉस प्रॉफिट आणि लॉस कसा शेअर करणार याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह होता फर्स्ट प्रायोरिटी तुम्ही कसं शेअर करणार फर्स्ट तर अगोदर ऍज पर रेशो गिव्हन इन ॲग्रीमेंट फर्स्ट काय असणार आहे ॲज पर रेशो गिव्हन इन ॲग्रीमेंट म्हणजे तुमचं जे काय प्रोपोर्शन ठरलंय की कसं प्रॉफिट शेअर करणार त्यानुसार तुम्ही शेअर करणार ओके आणि दुसरं सेकंड पॉसिबिलिटी होती इफ ॲग्रीमेंट इज सायलेंट जर ॲग्रीमेंटमध्ये काय तुम्ही मेन्शन केलं नसेल ॲग्रीमेंट सायलेंट असेल तर मग कुठल्या रेशोमध्ये शेअर करणार बोला की इक्वली जर अॅग्रीमेंट काय नसेल तुमचं मेन्शन नसेल करत तर कसं शेअर करणार इक्वली शेअर करणार सेम सेम नेक्स्ट बोला काय होता अनलिमिटेड लायबिलिटी याच्यावरती पण इम्पॉर्टंट पॉईंट येईल ऑब्जेक्टिव्ह साठी अनलिमिटेड लायबिलिटी ह्यासाठी तुम्हाला तीन वर्ड इम्पॉर्टंट आहेत पार्टनर्स लायबिलिटी इज कशी लायबिलिटी आहे पार्टनरशिप अनलिमिटेड आणखी अनलिमिटेड म्हणजे अमरिदित त्यानंतर जॉइंट आणि सेव्हरल सेवरल म्हणजे वैयक्तिक पण आहे आणि सर्वांची मिळून पण आहे ओके लक्षात आलं त्यानंतर एक इम्पॉर्टंट पॉईंट होता जो ऑब्जेक्टिव्ह साठी येऊ शकत नाही पण तसं लक्षात ठेवायला इम्पॉर्टंट पार्टनर्स आर लायबल टील लास्ट रुपये इन देअर पॉकेट बरोबर आहे अँड इफ बिझनेस एट्स आर इनसफिशियंट जर व्यवसायाच्या मालमत्ता इनसफिशियंट म्हणजे काय पुरेशान असतील कमी पडल्या टू पे लायबिलिटी लायबिलिटी देण्यासाठी कमी पडल्या कुठली प्रॉपर्टी यूज केली जाते पर्सनल प्रॉपर्टी कॅन बी यूज आणि आणखी एक इम्पॉर्टंट पॉईंट त्याच्यामध्ये असा होता लायबिलिटी ऑफ इन्सॉल्वंट पार्टनर इन्सॉल्वंट म्हणजे एखादा जर दिवाळखोर झाला तर त्याचे पैसे कोणी भरायचे बाय अदर सॉल्वंट पार्टनर्स लायबिलिटी ऑफ इन्सॉल्वंट पार्टनर इज टू बी बॉर्न बाय अदर सॉल्वंट पार्टनर्स ओके समजला ऑब्जेक्टिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू ने अनलिमिटेड सेवरल आणि जॉईंट हे तीन इम्पॉर्टंट आहेत नेक्स्ट सांगा काय पॉईंट होता रजिस्ट्रेशन अगेन इम्पॉर्टंट पॉईंट आहे आपल्या ऑब्जेक्टिव्ह साठी रजिस्ट्रेशन बोला रजिस्ट्रेशन इंडियन पार्टनरशिप ऍक्ट नुसार रजिस्ट्रेशन कसं आहे ऑप्शनल आहे का कम्पल्सरी ऑप्शनल बरोबर आहे इंडियन पार्टनरशिप ऍक्ट नाइनटीन थर्टी टू भारतीय भागीदारी कायदा एकोणीसशे बत्तीस नुसार रजिस्ट्रेशन कसं आहे ऑप्शनल आहे याच्यामध्ये आणखी एक इम्पॉर्टन्ट पॉइंट होता कंपल्सरी कुठे आहे मग महाराष्ट्र कंपल्सरी इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र आणि एक आणखी एक इम्पॉर्टन्ट सांगितलं होतं तुम्हाला आणि डेट सांगितली होती त्याची कधीच्या डेट पासून कंपल्सरी केलंय फर्स्ट एप्रिल टू थाउजंड फाईव्ह फर्स्ट एप्रिल टू थाउजंड फाईव्ह ओके नेक्स्ट पॉइंट सांगा हा जॉईंट ओनरशिप त्यांनी सांगितले की सर्व पार्टनर्सची मिळून जॉईंट प्रॉपर्टी आहे नो प्रॉपर्टी कॅन बी यूज फॉर पर्सनल यूज वगैरे होतं ह्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह पॉईंट ऑफ व्यू इम्पॉर्टंट काही नाही नेक्स्ट सांगा प्रिन्सिपल अँड एजंट याच्यावरती ऑब्जेक्ट नाही आहे पण पॉईंट काय होता प्रिन्सिपल आणि एजंट मध्ये पार्टनर्स टू कॅपॅसिटीज दोन रोल प्ले करणार तो को, uh, sorry, करना other, तो पार्टनर सोबत कोण सॉरी आउटसायडर सोबत कुठल्या कॅपॅसिटीमध्ये करणार प्रिन्सिपल ओनर आणि ऑदर विथ ऑदर पार्टनर्स ही ऍक्ट एज अ एजंट बरोबर ऍज अन एजंट त्यानंतर नेक्स्ट काय होता डिझॉल्युशन डिझॉल्युशन एक इम्पॉर्टंट पॉईंटन कसं करू शकतो तुम्ही एज पर ॲग्रीमेंट फर्स्ट तर बरोबर आहे त्यानंतर जर कुठल्या पार्टनरला जर डिझॉल्व्ह करायची असेल पार्टनरशिप तर त्यांनी नोटीस दिली पाहिजे किती yes. फोर्टीन डेज नोटीस हे झालं व्हॉलेटरी रिझोलूशन म्हणजे तुमची इच्छा नाही आणि काही केसेस होते ज्याच्यामध्ये कंपल्सरी डिझॉल्व्ह होणार कुठल्या कुठल्या केसेस बोला की मुली कुठल्या केसेस आहेत ज्याच्यामध्ये कंपल्सरी डिझॉल्व्ह होणार डेथ रिटायरमेंट आणखी काय होतं इन्सॉल्वन्सी इन्सॅनिटी इन्सॅनिटी म्हणजे वेळा झाला इन्सेन वगैरे झाला तर ठीक आहे लास्ट होतं नाही ठीक आहे त्यानंतर आपण पाहिलं पार्टनरशिप डीड पार्टनरशिप डीड इज नथिंग बट रिटन ॲग्रीमेंट बरोबर आहे पार्टनरशिप अॅग्रीमेंट जर रिटर्न फॉर्ममध्ये असेल तर त्याला आपण पार्टनरशिप डीड म्हणतो त्यातले जे जे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत ते ऑब्जेक्टिव्हच्या पॉईंट न ते फक्त बघू आपण आपण काल कंटेंट वगैरे सगळं पाहिलं होतं ओके याच्यामधलं जे ऑब्जेक्टिव्हच्या वेळेला येईल त्यावेळेला मी सांगाल नेक्स्ट पॉईंट बघा आपला इम्पॉर्टन्स ऑफ पार्टनरशिप डीड आपण पाहिलं पार्टनरशिप डीड इज रिटर्न एग्रीमेंट बरोबर आहे अग्रिमेंट इन रिटर्न फॉर्म इज कॉल याचं पार्टनरशिप डीड मग त्याचा इम्पॉर्टन्स काय कशासाठी आवश्यक आहे पार्टनरशिप डीड पार्टनरशिप डीड इज अ व्हेरी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट मिळाला पॉईंट सर्वांना इम्पॉर्टन्स ऑफ पार्टनरशिप डीड पार्टनरशिप डीज अ व्हेरी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट महत्वाचं असतं आहे का इम्पॉर्टंट आहे बिकॉज इट इज द रिटर्न एग्रीमेंट लेखी झालेल्या अग्रिमेंट आहे करारे विच कंटेन्स कंटेन्स म्हणजे ज्याच्यामध्ये समावेश होतो ज्याच्यामध्ये दिलेला असणार ऑल द टर्म्स अँड कंडिशन्स टर्म्स कंडिशन्स कालही सांगितलं होतं टर्म्स कंडिशन्स म्हणजे काय आटी व शर्ती त्यांना म्हणायची की पार्टनरशिप डीड इज इम्पॉर्टंट डॉक्युमेंट बिकॉज का कारण त्याच्यामध्ये सर्व टर्म्स कंडिशन आटी शर्ती कसा बिझनेस करणार काला आपण अग्रीमेंट बघितलं ना बिझनेसचं नाव काय किती कालावधीसाठी कधी स्टार्ट करणार प्लेस ऑफ बिझनेस काय त्याच्यानंतर तुमचं ऍडमिशन रिटायरमेंट डेट झालं तर काय करणार हे सगळं त्याच्यामध्ये दिलेलं होतं त्याच्यामुळे त्याच्या सगळ्या टर्म्स कंडिशन दिलेल्या असतात त्यामुळे इम्पॉर्टंट इट फॉर्म्स बेसिस बेसिसचा अर्थ काय होतो आधार हा आधार आहे कशाचा ऑफ म्युच्युअल रिलेशनशिप म्युच्युअल रिलेशनशिप म्हणजे परस्पर संबंध अमोंग पार्टनर्स तुमच्या पार्टनर्स मधलं जे रिलेशनशिप आहे त्याचा हा आधार आहे का असं म्हटलंय अग्रिमेंट इज बेसिस फॉर म्युच्युअल रिलेशनशिप असं का म्हटलंय कारण त्यांच्यामध्ये जे ठरलेलं आहे कसं बिझनेस करायचं त्याचा आधार काय कशाच्या बेसिसवरती आधारित आहे ते अॅग्रीमेंट का वरती बेस आहे ना त्यामुळे तो पार्टनरशिपमधलं जे रिलेशन आहे पार्टनर्स मधलं त्याच्यासाठी तो बेसिस म्हणजे आधार आहे बरोबर पार्टनरशिप डीड रेग्युलेट्स रेग्युलेट्स म्हणजे काय नियंत्रण करणे नियंत्रित करणे कंट्रोल नियंत्रण पार्टनरशिप मध्ये नियंत्रण केलं जातं कशावरती राईट्स अधिकार ड्युटीज अँड लायबिलिटीज कर्तव्य लायबिलिटी म्हणजे काय जबाबदाऱ्या वगैरे ऑफ ऑल द पार्टनर्स ॲज वेल एज ऑफ फर्म पार्टनरशिप मुळे तुमच्या पार्टनरचे राईट्स काय आहेत त्यांच्या लायबिलिटी काय काय आहेत त्यांच्या ड्युटीज काय काय याच्यावरती कंट्रोल राहतं रेग्युलेटर केलं जातं सो बाय हॅव्हिंग पार्टनरशिप डीड पार्टनर्स डिस्प्युट्स इन फ्युचर मे बी अवॉइडेड पार्टनरशिप डीड असल्यामुळं पार्टनर्स डिस्प्युट्स डिस्प्युट्स म्हणजे काय सांगितलं होतं काय मतभेद वादविवाद इन फ्युचर भविष्यात होणारे मतभेद म्हणजे काय टाळले जाऊ शकतात बरोबर आहे ना जर तुमच्याकडे पार्टनरशिप डेट प्रॉपर फॉर्म मध्ये असेल जर तुम्ही सगळे टर्म्स कंडिशन्स रिटर्न मध्ये लिहिलेत तर भविष्यात तुमच्याकडं डिस्प्युट होणार नाही मतभेद होणार नाही खिडकी लावणार ओपन उघडे तुमच्याकडं मतभेद होणार नाही बरोबर आहे रिटर्न अग्रिमेंटमध्ये जायचं असेल तर त्यानंतर सांगितलंय हेन्स इट इज इन अ फेवर फेवर म्हणजे तुमच्या बाजूने फायदेशीर आहे काय फे फायदेशीर आहे इट इज ऑलवेज इन अ फेवर टू हॅव रिटर्न ॲग्रीमेंट काल आपण पाहिलं होतं की ओरल रिटर्न दोन्ही अग्रीमेंट असू शकतात पण कुठलं फायदेशीर आहे रिटन ॲग्रीमेंट फायदेशीर आहे रिटन ऍग्रीमेंट म्हणजे काय दॅट इज पार्टनरशिप डीड ड्यूली साइंड बाय ऑल पार्टनर्स रिटर्न म्हणजे मध्ये पाहिजे म्हणजे काय पाहिजे पार्टनरशिप डीड डेवली साइंड बाय ऑल पार्टनर्स सर्व पार्टनर्सच्या त्याच्यावरती सही पाहिजेत म्हणजे सगळ्यांना अक्सेप्ट आहे अँड रजिस्टर्ड अंडर द इंडियन पार्टनरशिप ऍक्ट नाईन्टीन थर्टी टू रिटर्न अग्रिमेंट म्हणजेच काय पार्टनरशिप डिड डिवली साई बॉल पार्टनर्स त्याच्यावरती सर्व पार्टनर्सच्या साईन पाहिजे आणि ती पार्टनरशिप ऍक्टमध्ये रजिस्टर केलेली पाहिजे इम्पॉर्टन्स कळलं इम्पॉर्टन्स पॉईंट आता त्याच्यानंतर दिलं आपल्याला प्रोविजन ऑफ इंडियन पार्टनरशिप ऍक्ट नाईन्टीन थर्टी टू मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं की पार्टनरशिप जो बिझनेस आहे त्याच्यावरती कंट्रोल करण्यासाठी कुठला ऍक्ट आहे तर पार्टनरशिप ऍक्ट नाईन इंडियन पार्टनरशिप ऍक्ट नाईन्टीन थर्टी टू तो एक लक्षात घ्या अग्रिमेंट तुम्ही करताय जर सपोज एखाद्या गोष्ट तुमच्या अग्रीमेंटमध्ये उल्लेख नसेल म्हणजे काल आपण पाहिलं की जर अग्रिमेंटमध्ये तुमचा रेशो दिला नसेल तर कसं शेअर करणार तुम्ही प्रॉफिट इक्वल हे इक्वल कुठं दिलंय पार्टनरशिप ऍक्टमध्ये दिलंय आहे म्हणजे पार्टनरशिपमध्ये जर काही तुमच्या अग्रीमेंटमध्ये काही गोष्टी सायलेंट असतील काही दिलेल्या नसेल तर ते कुठल्या प्रकारे काम करणार तुम्ही पार्टनरशिप ऍक्ट नुसार करणार ठीक आहे तो प्रोव्हिजन ऑफ इंडियन पार्टनरशिप ऍक्ट भारतीय भागीदारी कायद्यामध्ये काही तरतुदी दिलेल्या आहेत ते बघू आपण ऍट द टाइम ऑफ फॉर्मेशन ऑफ पार्टनरशिप फर्म फॉर्मेशन म्हणजे काय स्टार्टिंग सुरू शुरु करणे सुरुवात करणे पार्टनरशिप फॉर्म बनवताना तयार करताना तुम्ही डॉक्युमेंट इज ज्या वेळेला पार्टनरशिप स्टार्ट करणार त्यावेळेला पार्टनरशिप डीड बनवणार अँड ऑल द टर्म्स अँड कंडिशन्स आर मेन्शन टू डीड सर्व शर्ती त्याच्यामध्ये तुम्ही मेन्शन करणार उल्लेख करणार त्याच्यामध्ये बट पार्टनरशिप डीड इज सायलेंट अबाउट एनी पॉइंट हे इम्पॉर्टंट आहे पण जर पार्टनरशिप डीडमध्ये तुमचा एखाद्या पॉईंटवरती सायलेंट असेल सायलेंट म्हणजे काय जर उल्लेख नसेल तुमच्या मध्ये एखाद्या पॉईंटचा मग तो इश्यू कसा सॉल्व्ह केला जाणार देन दिस इश्यू इज सॉल्ड ऍज पर प्रोविजन ऑफ इंडियन पार्टनरशिप ऍक्ट नाईन्टीन थर्टी टू जर तुमच्या पार्टनरशिप मध्ये एखादा उल्लेख नसेल एखादं प्रोव्हिजन नसेल तर टाकलेली तुम्ही एखादी टर्म्स कंडिशन टाकली नसेल तर ते, ते कुठल्या प्र कशा प्रकारे त्याची ट्रीटमेंट देणार तुम्ही तर पार्टनरशिप मध्ये काय सांगितले त्यानुसार त्याची ट्रीटमेंट करणार आपण तर कुठले कुठले पॉईंट आहेत ते बघितल्यावरती जरा व्यवस्थित लक्ष देईल तुमच्या आणखी सेक्शन नंबर ट्वेल्व अँड सेव्हन्टीन सेक्शन म्हणजे काय कलम इंडियन पार्टनरशिप ऍक्ट चा सेक्शन ट्वेल्व आणि सेव्हन्टीन आर मेड अप्लिकेबल टू डिटरमाइन द फॉलोइंग इशूज कलम बारा आणि सतरामध्ये खाली दिलेले इश्यू दिलेले की कसं तुम्ही त्याचे ट्रीटमेंट घेणार फर्स्ट दिले डिस्ट्रीब्यूशन ऑफ प्रॉफिट ऑलरेडी बघितलं आपण प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट कसा फर्स्ट रेशो इन करणार्रीमेंट आणि बरोबर तेच दिले त्यांनी ऍक्टमध्ये पण डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट म्हणजे नफा कसा वाटणार इफ पार्टनरशिप डीड इज सायंट जर पार्टनरशिप डीडमध्ये तुम्ही काही दिलं नसेल अबाउट द प्रॉफिट शेअरिंग रेशो प्रॉफिट शेअरिंग रेशो म्हणजे नफा तोटा वाटण्याचं प्रमाण देन प्रॉफिट अँड लॉसेस आर डिस्ट्रीब्युटेड अमॉंग द पार्टनर्स इन इक्वल रेशो ऑलरेडी बघितलं आपण हे पण इक्वल वाटायचं हे कुठं दिलं होतं तर हे पार्टनरशिप मध्ये सांगितलेलं आहे की जर रेशो सायलेंट असेल जर अग्रीमेंट सायलेंट असेल तर इक्वल शेअर करणार इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स ड्रॉइंग्स म्हणजे काय अगोदर सांगा मला साठी जर तुम्ही व्यवसायातून गुड्स ऍसेट कॅश वगैरे घेतले तर त्याला ड्रॉइंग म्हणतात म्हणजे व्यवसायातून मी माझ्या वैयक्तिक कारणासाठी पैसे घेतो त्याला नंतर ड्रॉइंग्स ज्यांना ड्रॉइंग्स वगैरे जास्त आयडिया नाही आहे त्यांचा आपलं फर्स्ट टॉपिक चालू झाल्यावरती डिटेलमध्ये परत डिस्कस करू फक्त आता लक्षात ठेवा पर्सनल कारणासाठी जर बिझनेसमधून मी काय घेतला असं तर त्याला ड्रॉइंग्स म्हणतात तर याच्यावरती व्याज किती घेणार दोन गोष्टी लक्षात घ्या पार्टनर बिझनेसला कॅपिटल देणार भांडवल देणार बरोबर आहे त्याच्यावरती इंटरेस्ट कोण कोणाला देईन म्हणजे कॅपिटलवरती इंटरेस्ट कोण देणार बिझनेस पार्टनरला देणार का पार्टनर बिझनेसला काय सांगतोय मी कॅपिटल कॅपिटल म्हणजे कुणी पैसे दिलेले आहेत पार्टनर्स अमाऊंट आहे कुणाकडे पार्टनर्स अमाऊंट आहे फर्मकडं बिजनेस कड बरोबर आहे म्हणजे इंटरेस्ट कोण कोणाला पेड करणार फर्म पेड करणार पार्टनरला कारण पैसे पार्टनरचे वापरतोय फर्म फर्म पेड करणार याच्या ऑपोजिट आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स ड्रॉइंग्स म्हणजे काय मी बिझनेसमधून माझ्या पर्सनल कामासाठी पैसे घेतले ते पैसे ॲसेट किंवा गुड्स वगैरे जे काय असेल ते घेतलेले आहेत तुम्हाला सांगा फर्मचे पैसे किंवा गुड्स मी स्वतःसाठी वापरतोय म्हणजे मी फर्मला व्याज द्यायला पाहिजे का मला व्याज द्यायला पाहिजे पार्टनरने द्यायला पाहिजे का फर्मने द्यायला पाहिजे पार्टनरने इंटरेस्ट द्यायला पाहिजे फॉर्मला बरोबर आहे म्हणजे पार्टनर विल पे इंटरेस्ट टू फर्म हे आपल्याला फर्स्ट टॉपिक जे ऍडजस्टमेंट अज़े करायचे ते तर त्यांनी असं सांगितलं की वरती जर इंटरेस्ट लावायचा असेल व्याज लावायचं असेल तर ते किती इंटरेस्ट लावलं पाहिजे एज पर प्रोव्हिजन ऑफ इंडियन पार्टनरशिप ऍक्ट नाईन्टीन थर्टी टू इफ द डेट ऑफ ड्रॉइंग इज नॉट गिवन तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये पण ऍडजस्टमेंट दिलेल्या असती जर ड्रॉइंग कुठल्या डेटला घेतले ते जर माहिती नसेल आपल्याला कधी पैसे घेतले तर माहिती नसतील तर त्यासाठी सिक्स मंथचं इंटरेस्ट चार्ज करायचं किती मंथचं सिक्स मंथच आपल्याला फर्स्ट टॉपिकमध्ये फायनल अकाउंटमध्ये पण ॲडजस्टमेंट आहे सिक्स मंथ्स लक्षात ठेवा सिक्स मंथ्स इंटरेस्ट इज चार्ज ऑन ड्रॉइंग म्हणजे सहा महिन्याचा त्याच्याकडून इंटरेस्ट घेणार जर कधी डेट ऑफ ड्रॉइंग इज नॉट नोन नॉट गिव्हन जर डेट ऑफ ड्रॉइंग माहिती नसेल तुम्हाला समजत डेट ऑफ ड्रॉइंग म्हणजे काय सांगितलं कळालं का पर्सनल साठी पैसे घेतलेत त्याला म्हणणार ड्रॉइंग त्याची जर डेट माहिती नसेल तर किती महिन्यांचे इंटरेस्ट चार्ज करणार सिक्स मंथ्स त्यानंतर दिल्या इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन पार्टनर्स लोन म्हणजे काय बरं पार्टनरने जर व्यवसायाला लोन दिला पार्टनरने व्यवसायाला पैसे दिले यूज करण्यासाठी लोन दिला तर त्याला म्हणणार इंटरेस्ट ऑन पार्टनर लोन तर किती पर्सेंटने इंटरेस्ट दिलं पाहिजे ते त्यांनी सांगितले इफ द पार्टनर प्रोवाइड ऍडिशनल अमाऊंट टू द बिझनेस ॲज अ लोन जर पार्टनरने ऍडिशनल अमाऊंट बिझनेसला दिले ऍज अ लोन लोन म्हणून जर पैसे यूज करायला दिले बट रेट ऑफ इंटरेस्ट ऑफ लोन इज नॉट गिव्हन पण तुमच्या अग्रीमेंटमध्ये सांगितलेलं नाही की किती टक्के इंटरेस्ट देणार तर मग पार्टनरशिप टाइट काय सांगते किती पर्सेंटनी इंटरेस्ट द्यायचा इंटरेस्ट अलाउड त्याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह आहेत मार्क करून ठेवा सिक्स पर्सेंट इंटरेस्ट इज अलाउड पार्टनरने दिलेल्या लोन वरती जर तुमच्याकडे इंटरेस्ट नसेल काय मेन्शन केलेलं तर सिक्स पर्सेंट इंटरेस्ट तुम्ही द्यायचे पी डॉट ए डॉट म्हणजे काय पर एनम वर्षाला सहा टक्के त्यानंतर दिले इंटरेस्ट ऑन कॅपिटल कॅपिटल म्हणजे काय भांडवल भांडवल म्हणजे मालकाने पार्टनरने जे पैसे दिले त्याच्यावरती व्याज द्यायचं असेल फॉर्मला तर ते किती पर्सेंट द्यायचं काय द्यायचं इफ द पार्टनरशिप इज डीड इज सायलेंट अबाउट इंटरेस्ट ऑन कॅपिटल जर कॅपिटलवरती इंटरेस्ट देण्याविषयी जर तुमच्या डीडमध्ये काही दिलेलं नसेल इंटरेस्ट इज नॉट अलाउड इंटरेस्ट अलाउड आहे का नाहीये लक्षात ठेवा इथं तीन प्रकारची इंटरेस्ट आहेत इंटरेस्ट नॉट अलाउड म्हणजे व्याज देणार नाही पार्टनरशिप टॅक्स सांगते की याच्यावरती व्याज द्यायची गरज नाहीये तीन प्रकारची इंटरेस्ट आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगच्या बाबतीत इम्पॉर्टंट पॉईंट होता डेट ऑफ ड्रॉइंग इज नॉट नोन नॉट गिव्हन तर किती मंथ्ससाठी इंटरेस्ट चार्ज करणार सिक्स मंथ्स इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन सांगितलं होतं पार्टनरने जर लोन दिलं व्यवसायाला तर त्या केसमध्ये इम्पॉर्टंट होतं किती पर्सेंट रेट ऑफ इंटरेस्ट आहे सिक्स पर्सेंट पर एम आणि थर्ड इंटरेस्ट होतं इंटरेस्ट ऑन कॅपिटल कॅपिटल मध्ये इम्पॉर्टंट पॉईंट आहे जर पार्टनरशिप डीड सायलेंट असेल ते इंटरेस्ट अलाउड आहे का इंटरेस्ट नॉट अलाउड त्यानंतर सांगितलं सॅलरी ऑर कमिशन टू पार्टनर पार्टनरला सॅलरी द्यायची कमिशन वगैरे काय द्यायचं याच्याविषयी काय प्रोविजन आहे ऍज पर प्रोविजन मेड इन इंडियन पार्टनरशिप ऍक्ट नाईन थर्टी टू भारतीय भागीदारी कायद्यामध्ये जे तरतुदी त्याच्यानुसार नो सॅलरी कमिशन अलाउन्स ऑर एनी रेमोनरेशन रेमोनोरेशनचा अर्थ होतो तसं मानधन मोबदला रेमोनरेशन म्हणजे मानधन अलाउन्सचा अर्थ होतो नो सॅलरी कमिशन अलाउन्स रेमोनरेशन इज टू बी गिव्हन टू एनी पार्टनर नो रेमोनोरेशन म्हणजे पार्टनरशिप ऍक्ट मध्ये सांगितले की द्यायची गरज नाहीये किंवा द्यायची प्रोव्हिजन नाहीये पार्टनरशिप ऍक्ट मध्ये दिलं पाहिजे असं काही नाही आहे फॉर एनी एक्स्ट्रा वर्क डन बाय डन फॉर द फर्म म्हणजे पार्टनर जे फॉर्मसाठी काम करतोय त्यासाठी त्याला सॅलरी कमिशन अलाउन्स रेमोनरेशन देण्याची प्रोविजन ऍक्टमध्ये आहे का नाहीये मग काय सांगितलं त्यांनी हाव एव्हर ही प्रोविजन मेड इन पार्टनरशिप डीड ऍक्टमध्ये तर सांगितलेलं नाही आहे काय पण जर तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्हाला त्याची उल्लेख कुठे केला पाहिजे कुठं प्रोविजन केले पाहिजे त्याची पार्टनरशिप डीडमध्ये सांगितलं पाहिजे तुम्ही की तुम्हाला इंटरेस्ट द्यायचे सॅल सॉरी सॅलरी कमिशन वगैरे काय द्यायचं असेल तर पार्टनरशिप डीडमध्ये तुम्हाला प्रोविजन त्याची करायला लागणार देन uh, pay पार्टनर सर एन्टायटल टू गेट कमिशन ऑर सॅलरी ॲज पर द अग्रीमेंट म्हणजे नीट समजून घ्या पॉईंट सॅलरी कमिशन पार्टनरला ॲक्टमध्ये काय सांगितलं आहे सॅलरी कमिशन इंटरेस्ट सॉरी सॅलरी कमिशन अलाउंस रेन्युएरेशन पेबल पे करायचं आहे का नाही करायचं ॲक्टनुसार करायची गरज नाही ॲक्टमध्ये काय सांगितलेलं नाही आहे आणि इन केस तुम्हाला द्यायचा असेल तर फॉर्मला जर द्यायचं असेल तर काय करायला लागणार तुम्हाला ॲग्रीमेंटमध्ये तुम्हाला मेन्शन करायला लागणार त्यानुसार तुम्ही ते देऊ शकता आलं लक्षात आणि लास्ट पॉईंट आहे ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर जर न्यू पार्टनर तुम्हाला घ्यायचा असेल व्यवसायामध्ये तर कसं घेणार नवीन पार्ट ऍडमिशन काढायला ना ऑलरेडी दोन पार्टनर्स आहेत तिसरा नवीन त्याच्या जॉईन झाला ऍज पर दोविड पर्सन कॅन बी ऍडमिटेड इन टू फर्म ॲज अ पार्टनर तुम्ही नवीन बाहेरचा व्यक्ती पार्टनर म्हणून घेऊ शकत नाही कधी विदाउट कन्सेंट ऑफ अदर पार्टनर्स विदाउट कन्सेंट कन्सेंटचा अर्थ कन्सेंट संमती संमती विदाउट कन्सर्ट ऑफ अदर पार्टनर्स म्हणजे काय बर पार्टनरशिप टॅक्ट काय सांगतो बाकीच्या पार्टनर्सची संमती असल्याशिवाय पार्टनर म्हणून नवीन व्यक्तीला पार्टनर घेऊ शकत नाही बरोबर लॉजिकल आहे ना सगळे मिळून पार्टनरशिपचा बिझनेस करतात ते तर नवीन पार्टनर घ्यायचा का नाही सगळ्यांनी डिसिजन घेतला पाहिजे म्हणजे तुम्हाला नवीन पार्टनर जर ऍडमिट करायचं असेल तर त्यासाठी सर्व पार्टनर्सची कन्सेंट आवश्यक आहे आलं लक्षात आता हे फिक्स कॅपिटल मेथड फ्लक्चुएटिंग कॅपिटल मेथड हे जे एंट्री वगैरे ते आपण फर्स्ट टॉपिकमध्ये सेकंड टॉपिक जो आहे फायनल अकाउंट त्याच्यामध्ये घेऊ कारण अगोदरच एंट्री सांगून तुम्हाला लक्षात येणार नाही प्रॉब्लेम ते डिस्कस करू आपण आतापर्यंत जे झालं लक्षात आलं का तुमचे पॉईंट काय काय सांगितले आता ऑब्जेक्टिव्ह बघू आपण लक्षात येते तुम्हाला जर समजलं असेल तर चा आन्सर जमेल तुम्हाला आता याच्यामध्ये चॅप्टर फर्स्ट आणि सेकंड चे दोन्ही ऑब्जेक्टिव्ह आहेत आपण फक्त फर्स्ट चे डिस्कस करू नोट्स बंद करा ट्राय करायचं मनाने नोट्स क्लोज करून टाका बंद करून टाका फर्स्ट क्वेश्चन काय विचारलंय सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँसर फ्रॉम द अल्टरनेटिव्ह म्हणजे पैकी एक निवडायचं ऑप्शन कोण का फर्स्ट क्वेश्चन किती रुपयांसाठी ठीक आहे लक्ष द्या फेन देर इज नो पार्टनरशिप अग्रीमेंट समजून घ्या आता आता आपण जे केले दोन दिवस त्याचा चेक करायचं आपल्याला बरोबर येते का नाही तुम्हाला तुम्ही आन्सर सांगायचं मला वेन देर इज नो पार्टनरशिप अग्रीमेंट म्हणजे पार्टनरशिप अग्रिमेंट केलं नसेल बिटवीन पार्टनर्स द डिव्हिजन ऑफ प्रॉफिट प्रॉपर्टीज नाही प्रॉफिट आहे टायपिंग मिस्टेक आहे डिव्हिजन ऑफ प्रॉफिट डिव्हिजन म्हणजे काय डिस्ट्रीब्युशन वाटणी विभागणी डिव्हिजन ऑफ प्रॉफिट टेक्स प्लेस इन दॅ डॅश रेशो बोला की सगळे जण इक्वल बरोबर आहे आता बघा बाकीचे ऑप्शन काय कॅपिटल इनिशियल कॉन्ट्रीब्युशन एक्सपिरियन्स टेन वगैरे त्याचा काही संबंध नाही जर मध्ये काही प्रोव्हिजन नसेल तर कसे डिव्हाइड करणार इक्वली डिवाइड करणार सेकंड आपल्या मधला नाहीये थर्ड नाहीये हा फोर्थ क्वेश्चन जो आहे तो आपल्या आताच्या टॉपिक मधला आहे इन द अब्सेन्स ऑफ अग्रीमेंट अब्सेन्स म्हणजे जर पार्टनरशिप चा अग्रीमेंट नसेल अभाव अब्सेन्सचा अभाव इन द अब्सेन्स ऑफ अग्रीमेंट म्हणजे इन शॉर्ट अभाव सॉरी ऍग्रीमेंट नसेल तर इंटरेस्ट ऑन लोन ऍडव्हान्स बाय द पार्टनर आत्ताच पाहिले आपण पाच मिनटं झाले नाही

नेक्स्ट पण आता झालं आपलं इफ द डेट ऑफ ड्रॉइंग इज नॉट गिव्हन चार्ज सिक्स मंथ्स इंटरेस्ट इज चार्ज नेक्स्ट क्वेश्चन आपला झालेला नाहीये टॉपिक मधला नाहीये ओके आता याच्यामध्ये ऑब ऑप्शन नाहीत आता आता जर जमलं तर समजायचं तुम्हाला टॉपिक कळाला राईट ऑर फ्रेज म्हणजे एक वाक्य एक शब्दात सांगायचं की याला काय बोलायचं पर्सन पर्सन्स हू फॉर्म द पार्टनरशिप फॉर्म ज्या शब्दाचा अर्थ कळणार फॉर्म्स म्हणजे तयार करणे जे व्यक्ती पार्टनरशिप बनवतात तयार करतात त्यांना काय म्हणता तुम्ही पार्टनर्स पार्टनरशिप तयार करणारे पार्टनर्स पार्टनरशिप बनवणारे पार्टनर्स अँड असोसिएशन ऑफ टू ऑर मोर पर्सन्स आहे का असं होतं का काय आपल्याला असोसिएशन ऑफ टू ऑर मोर पर्सन्स असोसिएशनचा अर्थ अर्थात संघटन असोसिएशन ऑफ टू ऑर मोर पर्सन्स अकॉर्डिंग टू इंडियन पार्टनरशिप ऍक्ट नाईनटीन थर्टी टू पार्टनरशिप बरोबर पार्टनरशिप दोन व्यक्तींमधलं संघटन दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींमधलं संघटन कुठल्या कायद्यानुसार पार्टनरशिप ऍक्ट नुसार म्हणजे काय म्हणतो त्याला आपण पार्टनरशिप भागीदारी हा नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे ऍक्ट ऍक्ट चालतो कायदा ऍक्ट म्हणजे कायदा ऍक्ट अंडर विच पार्टनरशिप फर्म्स आर रेग्युलेटेड रेग्युलेटेड म्हणजे नियंत्रण ठेवलं जातं कुठल्या कायद्यानुसार याच्यावरती नियंत्रण ठेवलं जातं इंडियन पार्ट <laughs> याच्या आधीच्या क्वेश्चन मध्ये इंडियन पार्टनरशिप ऍक्ट नाईन थर्टी टू हे बघा हेच आहे त्याचं मी आता परत नाही देत हा नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे फोर्थ नेचर ऑफ लायबिलिटी ऑफ पार्टनर्स ऑफ द पार्टनरशिप फर्म नेचर ऑफ लायबिलिटी म्हणजे काय नेचर नेचरचा अर्थ होतो सोबो स्वरूप लायबिलिटी कशी असते पार्टनरशिप पार्टनरशिप फर्म मध्ये दोन दिवस बोंबलतोय ना अजून काय अनलिमिटेड जॉइंट सेवरल अनलिमिटेड जॉईंट अँड सेवरल तिन्ही पण सांगायचं अनलिमिटेड कुठं जॉइंट अँड सेवरल पार्टनरशिप ऍग्रीमेंट इन रिटन फॉर्म रिटर्न फॉर्म मध्ये असेल तर त्याला काय बोलणार पार्टनरशिप डीड भागीदारीचा करार हां नेक्स्ट पण झालेलं आहे डॉक्युमेंट्स विच इज कॉल्ड एज एन आर्टिकल ऑफ पार्टनरशिप आर्टिकल चार झालेला नियम आले पार्टनरशिपची नियम आली म्हणजे कुठलं डॉक्युमेंट आहे पार्टनरशिप डीड सेम आंसर आहे हा हे पण न आपल्या टॉपिकमधलं आहे पण एक्झॅक्ट वर्डिंग आलेलं नाहीये पण तो पॉईंट मेन पॉईंट जर तुम्ही लक्षात घेतला तो तुमच्या लक्षात येईल प्रोसेस ऑफ एंटरिंग द नेम ऑफ पार्टनरशिप इन द रजिस्टर ऑफ रजिस्टर म्हणजे नोंदणी अधिकाऱ्याच्या रजिस्टर मध्ये तुमची नाव आलं पाहिजे त्यासाठीची प्रोसेस म्हणजे काय म्हणतो त्याला आपण रजिस्ट्रेशन नोंदणी बरोबर तुम्ही रजिस्ट्रेशन नेक्स्ट पण इम्पॉर्टंट आत्ता पाच दहा मिनिटांपूर्वी वर्ड गेला आपला प्रपोर्शन इन विच पार्टनर शेअर प्रॉफिट प्रपोर्शनचा अर्थ तो प्रमाण असं प्रमाण ज्याच्यामध्ये पार्टनर प्रॉफिट शेअर करतात कुठला रेशो प्रॉफिट शेअरिंग रेशो पूर्ण सांगायचं प्रॉफिट शेअरिंग रेशो प्रॉफिट शेअरिंग रेशो ठीक आहे नेक्स्ट नाही झालेलं आपलं बाकीचे क्वेश्चन सेकंड टॉपिक मधले हा अॅन्सर दिलेले त्याचे याच रिझन पण द्यायचे त्यामुळे अन्सर दिलेले तुम्ही मला सांगा एक एक, एक बरोबर आहे हो का देर कॅन बी पार्टनरशिप विथ सिक्स्टी पार्टनर्स त्यांनी म्हणलंय की सिक्स्टी पार्टनर सोबत पार्टनरशिप करू शकता तुम्ही फॉल्स का देर कॅन बी मॅक्झिमम फिफ्टी पार्टनर्स ऍज पर कुठल्या ऍक्ट मध्ये लिमिट दिले कंपनीज ऍक्ट टू थाउजंड थर्टीन फक्त कंपनीज ऍक्ट इंडियन नाही देर कॅन बी मॅक्झिमम फिफ्टी पार्टनर्स एज देर कॅन बी मॅक्झिम फिफी पार्टनर्स रिझन आहे हा पार्टनरशिप मस्ट बी इन रिटर्न फॉर्म कंपल्सरीली मस्ट बी आणि कंपल्सरीली मस्ट म्हणजे असंच असलं पाहिजे पार्टनरशिप मस्ट बी इन रिटर्न फॉर्म म्हटलंय त्यांनी रिटर्नच असलं पाहिजे फॉल्स कसे असू शकते पार्टनरशिप कॅन बी इन ओरल ॲज वेल एज कॅन बी इन ओरल फॉर्म एज वेल हा ओरल फॉर्म मध्ये पण असू शकते नेक्स्ट पार्टनरशिप फॉर्म इज अ नॉन ट्रेडिंग कन्सर्न नॉन ट्रेडिंग आता थोडंसं वेगळं आहे नॉन ट्रेडिंगचा अर्थ होतो व्यवसाय न करणारी दोन प्रकारच्या कन्सर्न्स आहेत एक ट्रेडिंग म्हणजे व्यापारी आणि नॉन ट्रेडिंग म्हणजे काल तुम्हाला सांगितलं होतं मी आपल्या फर्स्ट लेक्चरमध्ये नॉट फॉर प्रॉफिट सांगितलं होतं नॉट फॉर प्रॉफिट तर त्याला अंतर नॉन ट्रेडिंग तर असं काही नाही पार्टनरशिप फॉर्म ट्रेडिंग कन्सर्न आहे व्यवसायासाठीच करणारे हे फॉल्स आहे पार्टनरशिप फॉर्म इज अ ट्रेडिंग कन्सर्न नेक्स्ट आपल्या ह्याच्यामधला नाहीये क्वेश्चन नंबर एट इफ पार्टनरशिप डीड इज सायलेंट जर पार्टनरशिप डीड सायलेंट असेल तर पार्टनर शेअर प्रॉफिट अँड लॉसेस इन प्रोपोर्शन टू देअर कॅपिटल कॅपिटलच्या प्रमाणामध्ये प्रॉफिट लॉस शेअर करतात जर अग्रिमेंट सायलेंट असेल तर ट्रू आहे का फॉल्स फौल आहे फॉल्स कुठल्या फॉर्म कुठल्या रेशोमध्ये शेअर करणार इक्वल ओके okay. इफ पार्टनरशिप डीड इज सायलेंट पार्टनर शेअर प्रॉफिट अँड लॉसेस इन इक्वल रेशो ओके ए, ए। पटकन वरती घेतली तुम्ही आन्सर बघताय ना ठीक आहे बाकीचे आपल्या याच्यामधले नाहीत आताचे हा आता याच्यामध्ये सांगा याच्यामध्ये काही आन्सर नाही आहे तुमच्या लक्षात येत एकच क्वेश्चन तुम्हाला फान वर्ड टर्म वर्ड टर्म फ्रेजमध्ये विचारलाय फिल इन द ब्लँक्समध्ये विचारला आहे क्वेश्चन कुठल्या याच्या फॉर्ममध्ये येऊ शकतो पार्टनर शेअर प्रॉफिट अँड लॉसेस इन डैश डैश इन द ऑप्शन्स ऑफ पार्टनरशिप डे पार्टनरशिप डीड पार्टनरशिप डीड जर नसेल किंवा त्याच्यामध्ये प्रोविजन नसेल तर कुठल्या रेशोमध्ये करणार इन इक्वल रेशो इन इक्वल रेशो रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप इज डैश इन इंडिया झालेलं आहे ऑप्शनल ऐच्छिक आहे इंडिया मध्ये आहे याच्यावरून एक क्वेश्चन बोलू शकतो रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप महाराष्ट्र इन महाराष्ट्र पार्टनरशिप बिझनेस मस्ट बी आता रिव्हिजनच्या वेळेला मी सांगितलं पार्टनरशिप डीड मस्ट बी म्हणजे असं असलं पाहिजे कसा असला पाहिजे पार्टनरशिप बिझनेस विचारलाय बिझनेस रिटर्न कस आहे पार्टनरशिप बिझनेस मस्ट बी कसा असला पाहिजे चांगला असला पाहिजे कसा असला पाहिजे लॉफुल कायदेशीर असला पाहिजे लॉफुल <laughs> नेक्स्ट सांगा आता चालेल आता तुम्ही सांगा मला लायबिलिटी ऑफ पार्टनर्स इन अ पार्टनरशिप फॉर्म इज दॅश कशी लायबिलिटी आहे अनलिमिटेड जॉईंट सेवरल अनलिमिटेड लिहिलं तुम्ही तरी तुम्हाला अन्सर मिळेल याचा मार्क्स मिळतील पण शक्यतो लक्षात ठेवा अनलिमिटेड जॉईंट आणि सेव्हरल तिन्ही प्रकारची लायबिलिटी आहे त्याची तर बॅलन्स ऑफ कॅपिटल हे नाही आहे ड्रॉइंगचं नाही आहे आठ नंबरचं सांगा नाही ह्याचा अन्सरच दिला मी हे जॉईंट अँड सेवरल त्याचा अन्सर चांगलं टाईप झालंय ते टाईप करायला लावलेलं त्यांनी माट आहे हे टाईप केलेत काय कायचे पार्टनरशिप डीड याचा अन्सर पार्टनरशिप डीड असायला पाहिजे होता ठीक आहे ठीक आहे ओके चालेल आपण जे जे आपल्या टॉपिकशी रिलेटेड आहेत ते डिस्कस करू फाय इज पार्टनरशिप डेट नेसेसरी पार्टनरशिप डीड का नेसेसरी आवश्यक काय लक्ष द्या पार्टनरशिप डेट म्हणजे भागीदारीचे करार का आवश्यक आहे तुम्हाला अँसर इन वन सेंटेन्स विचारले बघू आपण काय दिलंय पार्टनरशिप डीड रिटर्न अग्रीमेंट बरोबर आहे पार्टनरशिप डीड म्हणजे रिटर्न अग्रिमेंट आहे त्याच विच कंटेन्स ऑल द टर्म्स अँड कंडिशन्स ज्याच्यामध्ये सर्व ऍटी शर्ती काय त्याचा समावेश दिलेला असतो अॅग्रीड अपॉन बाय ऑल पार्टनर्स अग्रिड आपण म्हणजे सर्व पार्टनर्स मिळून मिळून ठरवलेल्या मान्य केलेल्या अट शर्ती त्याच्यामध्ये उल्लेख केलेला असतो इट ऑल्सो रेग्युलेट्स राईट्स ड्युटीज अँड लायबलिटीज वेल बरोबर आहे झाले का आपले पार्टनरशिप डीड मध्ये तुमच्या अधिकार जबाबदाऱ्या कर्तव्य हे पण दिलेलं असतं त्यामुळे पार्टनरशिप डीड ही नेसेसरी आवश्यक आहे समजलं ने थर्ड क्वेश्चन आहे इफ पार्टनरशिप डीड इज सायलेंट इन विच रेशो कुठल्या रेशोमध्ये पार्टनर विल शेअर प्रॉफिट ऑर लॉस सिंपल आहे इफ पार्टनरशिप डीड इज सायलेंट पार्टनर विल शेअर प्रॉफिट ऑर लॉसेस इन इक्वल रेशो बरोबर हऊ मेनी पार्टनर्स आर रिक्वायर्ड टू फॉर्म अ पार्टनरशिप फॉर्म मिनिमम हाउ मेनी पार्टनर्स किती पार्टनर्स पाहिजेत पार्टनरशिप चालू करण्यासाठी मिनिमम टू पार्टनर्स कमीत कमी दोन जण पाहिजे पार्टनरशिप म्हणण्यासाठी व्हॉट इज पार्टनरशिप डीड त्यांनी विचारले की पार्टनरशिप डीड म्हणजे काय अगोदर तुमच्या लँग्वेज मध्ये सांगा पार्टनरशिप डीड म्हणजे काय जे आतापर्यंत समजले पार्टनरशिप डीड म्हणजे काय हा बोला की अरे बोला चा वगैरे सांगायचं का कंटाळा आलाय तुम्हाला बोला मग पार्टनरशिप डीड म्हणजे काय मी काय एक्झॅक्ट वर्डिंग विचारत नाही लक्षात येईल तसं सांगा ना रिटर्न ऍग्रीमेंट असं काय होतं का बरोबर पार्टनरशिप डीड म्हणजे रिटर्न एग्रीमेंट ओके त्याच्यामध्ये काय तुम्ही मेन्शन करणार काय मेन्शन असणार त्याच्यामध्ये टर्म्स अँड कंडिशन्स कुठल्या टर्म्स अँड कंडिशन्स कंडिशन, अग्रिड अपॉन बाय ऑल पार्टनर्स सर्व पार्टनर्स ने मिळून ठरवलेले टर्म्स कंडिशन असणार त्याच्यामध्ये बरोबर त्यालाच पार्टनरशिप डीट म्हणायचं सिंपल आहे बघा काय दिलंय पार्टनरशिप डीट डॉक्युमेंट आता याच्यामध्ये वर्डिंग थोडंफार प्रत्येक अँसरमध्ये वेगळा असणार पण तुमचा त्याचा अर्थ तोच आहे पार्टनरशिप डीड इज डॉक्युमेंट पार्टनरशिप डिट म्हणजे असं दिसतंऐवज आहे कंटेनिंग पार्टनरशिप ऍग्रीमेंट अमोंग द पार्टनर्स पार्टनरशिपचा जो भागीदारीचा जो करार आहे पार्टनर्स मध्ये झालेला तो त्याच्यामध्ये दिलेला असणार इट कंटेन्स अलग टर्म्स अँड कंडिशन्स अग्रेड अपॉन बाय ऑल द पार्टनर्स सर्व पार्टनर्सने मिळून ठरवलेल्या अटी शर्ती ज्याच्यामध्ये असणार असं रिटर्न अग्रिमेंट म्हणजे पार्टनरशिप ओके व्हॉट okay. आर ऑब्जेक्टिव्ह ऑफ पार्टनरशिप फॉर्म विचारले सिम्पल चिलर क्वेश्चन आहे कशासाठी पार्टनरशिप करायची टू अर्न कसा प्रॉफिट तिथं फक्त प्रॉफिट दिले काल एक वड गेला होता आपला टू अर्न मॅक्झिमम प्रॉफिट जास्तीत जास्त नफा मिळणे हे त्याचं उद्दिष्ट ah. आहे हा हा पण क्वेश्चन आपल्या टॉपिकशी रिलेटेड आहे व्हॉट रेट ऑफ इंटरेस्ट इज अलाउड ऑन पार्टनर्स लोन म्हटलं लोनवरती किती रेट ऑफ इंटरेस्ट लोन अलाउड आहे इन द दस ऑफ अग्रिमेंट सिक्स पर्सेंट पर एम बरोबर आहे पर ॲनम इम्पॉर्टंट आहे ऑर तोच क्वेश्चन कशाप्रकारे विचारला जाऊ शकतो इन द अबसेन्स ऑफ पार्टनरशिप डीड पार्टनरशिप डीड नसेल तर वॉट इज द रेट ऑफ इंटरेस्ट ऑन लोन ॲडव्हान्स्ड बाय द पार्टनर लोन ॲडव्हान्स बाय द पार्टनर म्हणजे पार्टनरने दिलेलं लोनवरती किती पर्सेंट इंटरेस्ट अलाउड आहे सिक्स पर्सेंट पर ॲनम इन द अब्सेन्स ऑफ अग्रीमेंट इंटरेस्ट ॲट द रेट ऑफ सिक्स पर्सेंट पर्यान इज अलाउड ऑन पार्टनर्स लोन ओके नेक्स्ट व्हॉट इज मिनिमम नंबर ऑफ पार्टनर्स चिल्लर किती कमीत कमी दोन मिनिमम टू पार्टनर्स हां व्हॉट इज लायबिलिटी ऑफ पार्टनर बोला कशी आहे अनलिमिटेड जॉईंट सेवरन ओके काय दिलं आहे बघूया आपण लायबिलिटी ऑफ पार्टनर इज अनलिमिटेड जॉईंट लक्षात येते का तुमच्या जे शिकवलं ते आहे का सगळं तुमच्या ऑब्जेक्टिव्हमध्ये हेच क्वेशनमध्ये येणार आहे अनलिमिटेड जॉईंट आणि सेवरल सेव्हर इफ ऍसेट्स ऑफ बिझनेस आर नॉट सफिशियंट नॉट सफिशियंट कशासाठी टू पे लायबिलिटी टू पे लायबिलिटीज देन पर्सनल प्रॉपर्टीज ऑफ पार्टनर्स कॅन बी युज बरोबर आहे झाले आपले जर बिझनेसचे असेट्स सफिशियंट नसतील पूर्ण नसतील तर पर्सनल प्रॉपर्टी कॅन बी युज सिमिलरली इफ वन पार्टनर इज डिक्लेअर इन्सॉल्वंड जर एखादा पार्टनर इन्सॉल्वंड झाला देन हिज लायबिलिटी विल बी बॉन बाय अदर सॉल्व्ह पार्टनर्स ओके जसं बघितलं आपण सेम एक्झॅक्ट तसंच आहे नेक्स्ट आपला क्वेश्चन नाही आताच्या टॉपिक मधला हा सिक्स्टीन नंबरचा क्वेश्चन आपला आताच्या टॉपिक मधला आहे अगोदर आपल्या लँग्वेजमध्ये बघू व्हॉट इज अ प्रोव्हिजन प्रोविजन कळायला का तुम्हाला प्रोव्हिजनचा अर्धा कळाला तरतूद म्हणजे कायद्यामध्ये एक्झॅक्ट काय दिलाय त्याला म्हणतात तरतूद व्हॉट इज अ प्रोव्हिजन ऑफ इंडियन पार्टनरशिप ऍक्ट विथ रिगार्ड टू द इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपण पाहिलं इंटरेस्ट ऑन कॅपिटल विषय काय सांगितलं एक्झॅक्ट ऍक्टमध्ये इंटरेस्ट ऑन कॅपिटल इफ अगर इफ पार्टनरशिप डीड इज सायलेंट इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज अलाउड बरोबर आहे पार्टनरशिप कॅपिटल वरती पार्टनर्स कॅपिटलवरती इंटरेस्ट मग त्या केसमध्ये देण्याची गरज नाही एज पर द इंडियन पार्टनरशिप ऍक्ट इफ पार्टनरशिप डीड इज सायलेंट जर पार्टनरशिप डिडमध्ये उल्लेख नसेल इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज नॉट अलाउड बरोबर आहे का कॅपिटलवरती इंटरेस्ट मिळणार नाही एग्री डिस तुम्हाला पटतंय का नाही पटतंय विचारले सांगा पटतंय का नाही वेन पार्टनरशिप डीड इज सायलेंट पार्टनर शेअर प्रॉफिट ऑफ द फर्म अकॉर्डिंग टू द कॅपिटल रेशो पटतंय म्हणलं तर चप्पलच काढेल मग आता एवढे एवढं झाले बोला पार्टनरशिप डीट जर सायलेंट असेल तर कॅपिटल रेशो नुसार तुम्ही शेअर केलं पाहिजे डिसॲग्री का इफ पार्टनरशिप डीड इज सायलेंट देन पार्टनर शेअर प्रॉफिट अँड लॉसेस इन इक्वल रेशो ओके करंट अकाउंट नाही आहे ह्या नेक्स्ट जमलं पाहिजे थर्ड नंबरचा क्वेश्चन इट इज कम्पलसरी झाले हे कंपल्सरी आहे काय टू हॅव पार्टनरशिप अॅग्रीमेंट इन रायटिंग रायटिंग मध्ये असलं पाहिजे कम्पल्सरी आहे डिस अग्री का कॅन बी ट्राय करा पार्ट इंग्लिशमध्ये सांगायचं पार्टनरशिप डिट कॅन बी ओरल ऑर इन रिटन ओव्हरऑल किंवा मध्ये असू शकते पार्टनरशिप ॲग्रीमेंट कॅन बी ओरल ऑर इन रायटिंग रायटिंग किंवा ओरल असू शकतो हवेवर त्यांनी आणखी सांगितले त्याच्यामध्ये इट इज ऍडव्हायजेबल ॲडवायजेबल म्हणजे काय म्हणतो फायदेशीर म्हणा थोडक्यात सूचना केली जाऊ शकते सूचना करण्यायोग्य योग्य आहे कसं असलं पाहिजे ॲग्रीमेंट टू हॅव इट इन रायटिंग टू अवॉइड फ्युचर डिस्प्युट्स भविष्यात होणारे मतभेद टाळण्यासाठी रिटर्न ॲग्रीमेंट असणं हे तुमच्या फायदेशीर आहे अशी सूचना केली आहे तुम्हाला त्यांनी पार्टनरशिप फर्म इज अ ट्रेडिंग कन्सर्न आता बघितला आपण ट्रेडिंग म्हणजे व्यापारी संस्था आहे व्यवसाय करणारी संस्था आहे का पार्टनरशिप फर्म इज अ बिझनेस टू प्रॉफिट पार्टनरशिप फॉर्मच कशासाठी करता तुम्ही प्रॉफिट मिळवण्यासाठी करता म्हणून ती व्यापारी संस्थाची ट्रेडिंगच आहे नेक्स्ट नाही आहे हा पार्टनरशिप इज एन असोसिएशन ऑफ टू मोर पर्सन्स आहे का मान्य आहे का तुम्हाला पटलंय का पटलंय बरोबर आहे अग्री पार्टनरशिप इज फॉर्म बाय मिनिमम टू पार्टनर्स पार्टनरशिप म्हणजे काय कमीत कमी दोन पार्टनर्सने पार्टनरशिप म्हणजे काय तुमच्या पार्टनर्स मधलं असोसिएशन संघटने पार्टनर्स आर टू गेट सॅलरी ऑर कमिशन पार्टनर्सला सॅलरी कमिशन मिळालं पाहिजे कंपल्सरी मिळालं पाहिजे का ऍक्ट काय सांगते नो सॅलरी अलाउन्स कमिशन रेम्युनुरेशन इज पेबल पण तुम्हाला जर द्यायचं असेल तर पार्टनरशिप ऍग्रीमेंट मध्ये जर तुम्ही मेन्शन केलं असेल तर तुम्ही पे करू शकता डिसअॅग्री काय डिसॲग्री आहे का मान्य नाही तुम्हाला एज पर द प्रोविजन मेड इन इंडियन पार्टनरशिप टॅक्ट नाइनटीन थर्टी टू नो सॅलरी कमिशन अलाउंस ऑर रेम्युनेरेशन इज टू बी गिवन सॅलरी कमिशन अलाउंस रेमोरेशन द्यायची गरज नाहीये टू एनी पार्टनर फॉर एनी वर, एनी एक्स्ट्रा वर्क डन बाइन ऍक्ट म्हणते की द्यायची गरज नाहीये जर तुम्हाला द्यायचं असेल तर काय करायला लागेल तुम्हाला मेन्शन इट इन द अग्रिमेंट अग्रिमेंट मध्ये मेन्शन करायला पाहिजे बघा आता हे जर नाही जमलं तर काय मग आयुष्याला अर्थ नाही आपल्या द इंडियन पार्टनरशिप ऍक्ट केम इन्टू एक्झिस्टन्स सिन्स एकोणीसशे पंचेचाळीस नाईन्टीन फोर्टी फायव्ह कधी इट केम इन टू फोर्स फ्रॉम नाईनटीन थर्टी टू वाचवली मला वाटलं जाती काय इज्जत आता एवढी ओके फर्स्ट टॉपिक समजलं का आता इम्पॉर्टंट टॉपिक जस्ट इंट्रोडक्शन होता हा थेरी टॉपिक होता नेक्स्ट टॉपिक जो होता त्याच्यामुळे तुम्हाला इंटरेस्ट येईल प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत आपल्याला अराऊंड सिक्स्टी वन प्रॉब्लेम आहेत आपले फायनल अकाउंटचे इम्पॉर्टंट टॉपिक आहे साधारणतः एक पंधरा महिनाभर तरी आपला फायनल अकाउंटच चालणार आहे इम्पॉर्टंट पॉईंट आहे पण इंटरेस्टिंग टॉपिक आहे फक्त एक कंपल्सरी कम्पल्सरी म्हणजे त्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे इंट्रोडक्शन मिस करायचं नाही जो इंट्रोडक्शन मिस केला त्याला पुढे तो टॉपिक कळणार उद्याचा दिवस इम्पॉर्टंट आहे उद्या आपण नवीन टॉपिक चालू करू ठीक आहे एक फक्त इम्पॉर्टंट होतं याची पीडीएफ मी तुम्हाला पाठवतो ज्याला ज्याला मार्क केले ते क्वेश्चन तुम्हाला आज लिहायचे ते ठीक आहे आणि एक बोर्ड पेपर पॅटर्नचा पॅटर्न आहे तो एकदा फक्त नोट डाऊन करून घ्या